कॉन्फिडेंस। तर आज आपण या युनिट नंबर 5 चा जो भाग आहे अर्थ सोलर सिस्टम एक पोयम आहे त्याच्यामध्ये द्वितीय भागाला आज आपण सुरुवात करणार आहोत। प्रथम भागामध्ये आपण सूर्याबद्दल माहिती मिळवली, आज आपण माहिती मिळवू द अर्थ म्हणजे पृथ्वीबद्दल। द अर्थ म्हणजे पृथ्वी निळा रंग अशा प्रकारे आपण झालाय सर्व म्हणजे आपण इथं कळणार आहे। तर मग सूर्यदिनास काय प्लॅनेट इन द सोलर सिस्टम नंबर 3, तर याचा अर्थ असा होतो की सूर्यापासून हा जवळचा प्लॅनेट आहे म्हणजे सूर्यमालेमध्ये पृथ्वीचा क्रमांक तिसरा लागतो। सूर्यापासून याचा क्रमांक तिसरा आहे पृथ्वीचा। नंतर स्पिन्स अराउंड इटसेल्फ ऑल द टाइम, पृथ्वी काय करते स्वतःभोवती फिरत असते आणि पृथ्वीचं स्वतःभोवतीचं फिरणं आहे त्याला म्हणतात रोटेशन म्हणजे परिवलन। परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे, स्वतःभोवती फिरते त्याला आपण रोटेशन म्हणजे परिवलन असे म्हणतो। नंतर सेम टाइम गोज अराउंड द सन, याचा अर्थ असा की पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना ती सूर्याभोवती सुद्धा फिरत असते। जसं आपण मागील भागात बघितलं की पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस लागतात, तर दोन्ही कार्य एकाच वेळेस होत असतात। स्वतःभोवती सुद्धा फिरते पृथ्वी आणि त्याचबरोबर ती सूर्याभोवती सुद्धा फिरत असते। नंतर टेक वन इयर टू सन, तर पृथ्वीला सूर्याभोवती एक वेळ पूर्ण करायला लागतात 365 दिवस, तर स्वतःभोवती म्हणजे जे रोटेशन आहे ज्याला परिवर्तन म्हणतो ते पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला लागतो एक दिवस म्हणजे 24 तासांचा कालावधी। नंतर ओके सरफेस कव्हर्ड विथ द वॉटर, आता पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो पाण्याने व्यापलेला आहे म्हणून पृथ्वी कशी दिसते आपल्याला ही निळसर रंगाची दिसते। कारण का तर पृथ्वीचा जवळपास 71% म्हणजे 71% जो भाग आहे तो पाण्याने आच्छादित झालेला आहे। नंतर एटीएस व्ह्यू फ्रॉम द स्पेस, स्पेस म्हणजे अवकाश। जर आपण अवकाशातून जर पृथ्वीला खाली बघितलं तर पृथ्वी आपल्याला कशी दिसते निळ्या रंगाची दिसते ब्लू कलरची दिसते आणि म्हणूनच तिला पीपल कॉल ब्लू प्लॅनेट आणि म्हणूनच लोक तिला काय म्हणतात ब्लू प्लॅनेट नील ग्रह। नील ग्रह म्हणजे ब्लू प्लॅनेट असे म्हणतात। त्यानंतर एनवलप ऑफ एअर अराउंड इट, आता पृथ्वीच्या सभोवतात संपूर्ण जे आच्छादन आहे ते हवेचं आहे। अच्छा पृथ्वीच्या भोवती जे काही आच्छादन आहे ते कशाचा एनवलप म्हणजे आच्छादन कशाचं आहे तर ते हवेचं आहे। नंतर ओनली होम ऑफ प्लांट्स एनिमल्स अँड ह्युमन बीइंग्स, याचा अर्थ असा की फक्त पृथ्वी हा असा एकमेव ग्रह आहे की जिथे आपल्याला जीव दिसतात म्हणजे कशाचं घर मानलं जातं तर वनस्पती प्राणी आणि मानवी जीवन या पृथ्वीवर अस्तित्वात आहे, इतर कोणत्याही ठिकाणी ते नाही। धन्यवाद, थँक्यू।